नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण आलो आहे आता पुण्यामध्ये। हे अशोक लेलँडचा टिप्पर आहे, दहाचाकी टाउरस। तर हे साधारणपणे 2012-13 मॉडेल आहे। हे पाहू शकता आपण, हे सर्व फ्रेम सरलेले सर्व हे पहा। आता कस्टमरना आता हे व्यवस्थित प्रॉपरली करून द्यायचं आहे। आता हे वेल्डिंग त्यांना म्हटलं, वेल्डिंग करून घ्या। तसं म्हटलं वेल्डिंग कराल तर काही शक्य नाही। तर आपण आता तुम्ही पाहू शकता, आता हे काचा आहे, असे रबरमध्ये येते। पण आता आपण ह्याला रबरमध्ये नाही करणार, हे आपण ह्याला आपल्या पद्धतीने करणार। हा कामापूर्वी चढ आहे। आणि त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता, आपण ही गाडीची कंडिशन आहे कामापूर्वी। आता काम झाल्यानंतर पहा। नमस्कार मित्रांनो, आता एक काच लावून झाले राईट साईडची। आता लेफ्ट साईडला पेस्टिंग सोडले आणि एग्रोची लेवलिंग करून घ्यायचं चालू पहा। सर्व पेस्टिंग सोडलं आहे, ह्या इथं फ्रेम सडलेले आहे। ते हे पाहू शकता, तर इथं फ्रेमच नाही आहे। तर आपण आता हे काय केलं आहे, रबर फिटिंग तर होऊ शकत नाही, कारण फ्रेम सगळे सडले असल्यामुळं आपण डायरेक्ट काचाला पेस्टिंग केलं आहे। त्यामुळे तिची लाईफ वाढणार। आणि थोडं हे ॲडव्हान्स म्हणजे आता जे न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या गाड्या स्कॅनिया म्हणा, वॉल्वो म्हणा, त्या टाईपमध्ये काम होणार। जर एक गाडी जरी जुनी असली, स्क्रॅप वाढत असली, तरी या काचेमध्ये शोभा वाढणार आहे, ते तुम्ही पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, आता आपलं काम झालं आहे। हे जी बाजूची काच तुम्हाला दिसते, ही कस्टमरची जुनी काच होते। कस्टमर म्हणले आमचे जेवढं मटेरियल वापरतील तेवढं वापरा। मग ही त्यांची क्लास 56 होती, मोठी होती, कट करता येत नाही, त्यामुळे आपण त्यांना पेस्टिंग केलं आहे। हे पाहू शकता, ह्याला चिकटपट्टी वगैरे काही मारलेलं नाही। आणि त्याच्यानंतर हा क्वार्टर ग्लास समोर रबर टाकलं आहे, कस्टमरचीच काच होती। आता हे पहा, समोरचं काच आपलं बसवून झालेलं आहे, हे पेस्टिंग केलेलं आहे। आणि हे जसं तुम्ही पाहताय, हे पूर्ण लेवल वगैरे केलं, तर मग मी आतून दाखवतो। आणि हा क्वार्टर ग्लासचा रबर बसवलं आहे, पाहू शकता फ्रेम पूर्ण सडली होती। त्याच्यावरती आपण डायरेक्ट पेस्टिंग सोडलं, पेस्टिंग एकदम रबर बनून जातं। आणि रबरपेक्षा हे लॉंग लास्टिंग जास्त टिकतं। तर आता आपल्यासोबत आहे ते साईडचे सुपरवायझर आहेत, म्हणजे ते गाड्यांचं मेंटेनन्स वगैरे बघतात, ते आपल्याला सांगतील त्याबद्दल। सर या ना, तिथले सर या ना। काय माहिती देऊ शकाल तुम्ही? इथं समोर आहे, आमची गाडी 10-12 वाजेपर्यंत आहे। अच्छा, हां बरोबर। मग आता आपण काय केलं, रबर मात्र बसू शकत नव्हतं, मग तुम्हाला मी माझ्या पत्तीनं पेस्टिंग मध्ये करून दिलंय। मग तुम्हाला कसं वाटतं, पेस्टिंग बरं वाटतं की रबरचं बरं वाटतं? हो, आपण त्या बोरच्या साईडवरती आपण काम केलं होतं, मला ते 5-6 महिने झाले। त्याचे काय तक्रार त्या गाडीची? त्याची पण हीच कंडिशन होती, कारण पेस्टिंग वगैरे सॉरी फ्रेम पूर्ण सडली होती। मग आता हे तुम्हाला काम कसं वाटतंय? हा पण गाडी जुनी आहे, पण ह्या काचेमुळे त्या गाडीची शोभा वाढली। तुम्हाला आता आमच्या कामाबद्दल काय अभिप्राय आहे? कामाचे काय तक्रार नाहीच आहे। तुमचं काम म्हणजे कार फोन केला, सकाळी जस्ट येऊन आमचं काम कंप्लीट करून दिलं, त्याबद्दल आम्ही तुमच्या ठीक आहे। ओके सर, थँक्यू।